निपाणी मतदारसंघामध्ये क्रांती करण्याची वेळ आलेली आहे. आमदार रोहित पवार यांची प्रतिक्रिया. उत्तम पाटील प्रचार रॅलीमध्ये हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती. निपाणी मतदारसंघातील मतदारांना क्रांती करण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या मनातील आमदार भावी आमदार उत्तम पाटील होणार असून 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उत्तम पाटील यांना प्रचंड मताने निवडून देण्याचे आवाहन कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. ते निपाणी येथे म्युनिसिपल हायस्कूल पटांगणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या प्रचार कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी हे होते. प्रारंभी कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर उद्योजक अभिनंदन पाटील, माजी मंत्री हसन मुश्रीफ, भैयासाहेब माने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना पवार म्हणाले, निपाणी विधानसभा मतदारसंघातील एक हॅट्रिक आपल्याला थांबवायची आहे तर दुसरे उमेदवाराची पराभवाची हॅट्रिक पूर्ण करायची आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तरुण उमेदवार विधानसभेत पाठवण्याचे आहे, असे उपस्थितांना आवाहन केले. निपाणी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तम पाटील बोलताना म्हणाले, कोणतेही राजकीय पद नसताना अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांच्यापर्यंत प्रामाणिकपणे काम करून युवकांना रोजगार, महिलांना रोजगार, अरिहंत उद्योगाच्या माध्यमातून सर्व घटकातील नागरिकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे सांगितले. माजी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, आजपर्यंत अनेक पद्धतीचे महापूर पाहिलेले आहेत पण पहिल्यांदा उत्तम पाटील यांना विधानसभेत पाठवण्यासाठी लोकगंगेचा महापूर पाहत असून निपाणी विधानसभा मतदारसंघामध्ये उत्तम पाटील हे नक्की विजय होणार असून या भागाला एक तरुण तडफदार व सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा आमदार मिळणार असल्याचे सांगितले. यासाठी येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही आमशेला बळी न पडता घड्याळ या चिन्ह समोरील बटन दाबून उत्तम पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी भैयासाहेब माने, अशोक कुमार, विलास गाडीवडर, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, शौकत मनेर, दत्ता नाईक, शिरू बडेकर, उपासना गारवे, दीपाली गिरी, संजय सांगावकर, सुनीता गाडीवडर, शुभांगी जोशी, निरंजन पाटील, दिलीप पटाडे, रमेश भिवसे, गजानन कावडकर, ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हजारो कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेरोजगारीचा विषय आहे दादा. परवा छत्रपती शिवाजी चौकामध्ये युवकांचा मेळावा मी त्या ठिकाणी घेतला. 2000 जास्त युवक त्या मेळाव्यामध्ये आले होते आणि त्या युवकांना मी संदेश दिला, जे बेरोजगार तरुण असतील ते माझ्याशी संपर्क साधा, त्या तरुणांना नोकरी दिल्याशिवाय उत्तम पाटील स्वस्थ बसणार नाही. दुसऱ्या दिवशी दादा 400 अर्ज माझ्याकडे आले, 40 अर्ज आल्यावर दादा त्या 40 मुलांना एका दिवसामध्ये त्या 40 मुलांना मी नोकरी त्या ठिकाणी दिलेली आहे दादा. आज ग्रामीण भागातल्या महिलांचा असून दे, सर्वात मोठा प्रश्न आमच्या शहरातल्या महिलांचा, शहरातल्या महिलांना आज रोजगार नाही आहे दादा. ग्रामीण भागातल्या महिला शेतामध्ये जाऊ शकतात, दुग्ध व्यवसाय करून आपला जीवनाचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी करू शकतात, परंतु आमच्या शहरातले माता भगिनी जाणार कुठं? हा फार मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाबद्दल आमच्या मंत्र्यांनी कधी कुठलाही विचार केला नाही, फक्त यायचं आणि मला आशीर्वाद करा. या प्रत्येक इलेक्शन मध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये म्हणायचं, मातांना माता भगिनींना भावनिक करायचं आणि त्यांची मतं मिळवायची, याच्या पलीकडे कुठल्याही गोष्टी या 10 वर्षांमध्ये केलेले. मी जास्त बोलत नाही, सभेला उशीर झालाय त्यामुळे मी आवर्त घेतो. माझ्या प्रत्येक सगळ्या इथं उपस्थित असणाऱ्या बंधू भगिनींना मी कळकळीची विनंती करतो, येणाऱ्या 10 तारखेला 5 नंबरला माझं नाव आहे आणि माझं चिन्ह आहे घड्याळ. घड्याळ या
चिन्हावर चिन्हाच्या समोरील बटन दाबून मला भरघोस मताने तुम्ही आशीर्वाद करा असं खळखळीत विनंती करून माझ्या दोन शब्दाला या ठिकाणी विराम देतो.